अटल सोनसाखळी चोर गुन्हे शाखा घटक दोन भिवंडीकडून जेरबंद. पोलीस आयुक्तालयातील 19 गुन्हे उघडकीस तर 23,89,000 रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोनसाखळी चोरींचे गुन्ह्यांना आळा घालून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकामी अप्पर पोलीस आयुक्त व गुन्हे त्याचबरोबर माजी पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सह पोलीस आयुक्त यांच्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी गुन्हे शाखा ठाणे अंतर्गत विशेष मोहीम राबवून पोलीस अधिकारी व अंमलदारी यांचे विशेष पथक तयार केले होते. यामध्ये गुन्हे शाखा घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे सराईत इराणी टोळीतील सक्रिय सदस्य आणि अटल सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी याला भिवंडी शांतीनगर येथून पोलिसांनी जेरबंद केले. त्याचबरोबर त्याच्याकडून तपास केला असता एकूण ठाण्यामध्ये सोनसाखळी चोरीसह मोटरसायकल चोरी व मोबाईल फोन चोरीचे दाखल असलेले एकूण 19 गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. सदर आरोपीकडून 306 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 3 मोटरसायकल, 4 मोबाईल फोन असा एकूण 23,89,000 मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये जे काही चेन स्नॅचिंगचे घटना घडत आहेत त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डुमरे सर यांचा आदेश होते की यामध्ये आपल्याला जे स्ट्रीट क्राईम्स आहे त्याच्यावरती आपल्याला आळा बसवायचा आहे. त्या अनुषंगाने डिटेक्शन असेल, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल या अनुषंगाने कारवाई करताना त्या गुन्हे शाखेच्या युनिट 2 सिनियर PI सचिन गायकवाड आणि यांच्या टीमला एका गुन्ह्यामध्ये हा अली इराणी उर्फ अब्बास शब्बर जाफरी राहणारा हा पिराणीपाडा भिवंडीचा आहे त्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट केलं. या अरेस्ट केल्यानंतर इंट्रोगेशनमध्ये असं समोर आलं की याचे जवळजवळ यांनी 15 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आपल्या ठाणे पोलीस आयुक्तालयात विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेले आहेत. 2 मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत आणि 3 मोटरसायकल चोरी करून ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत. यामध्ये जवळजवळ 306 ग्रॅम वजनाचं सोनं मुद्देमाल आपण हस्तगत केलेलं आहे. 4 मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि 3 मोटरसायकल याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे. 23,89,000 रुपयेचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी याच्यामध्ये युनिट 2 सिनियर PI सचिन गायकवाड त्यांची टीममध्ये API धनराज केदार, API ढोके, API माळी, PSI राजेंद्र चौधरी, निसार तडवी आणि अशी पूर्ण टीमने केलेली आहे. ACP डिटेक्शन 1 सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये एक आरोपी आणखीनही वॉन्टेड आहे. तो मिळाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तेही आपण याच्यामध्ये उघडकीस आल्यानंतर आपण आपल्याला कळवण्यात येईल आणि याच्यामध्ये याच्या अगोदरही या आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अनुषंगानं माहिती घेणं चालू आहे आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग काही ॲक्शन आपल्याला घेता येईल. प्रिव्हेंटिव्ह अशा स्वरूपाची आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेत आहोत आणि एक उत्कृष्ट असं डिटेक्शन युनिट 2 केलेलं आहे. आणखीनही गुन्हे शाखेकडून काही ह्याच्यामध्ये पाईपलाईनमध्ये आहेत डिटेक्शन. आपल्याला थोड्या दिवसामध्ये त्याच्यामध्येही आपल्याला सक्सेस मिळेल असं आहे. तर चेन स्नॅचिंग आणि स्ट्रीट क्राईमवरती जो फोकस माननीय पोलीस आयुक्तांचा आहे.